नमस्कार, मी अद्विका रामवेंद्र पांडे आहे। मी ओळख मायबोलीची मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूची विद्यार्थिनी आहे। माझा विषय भारतीय सण आणि निसर्ग आहे। श्रावण महिन्यापासून विविध सणांची सुरुवात होते। नागपंचमी, गणपती, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी इत्यादी। मग आपल्या आवडत्या आरत्या म्हणणं, मस्त गोड गोड पदार्थ फस्त करणं, गरबा खेळणं व नवे कपडे घालून भटकणं अशा कितीतरी धमाल गोष्टी करता येतील। या सर्व सणांमधून आपल्याला निसर्ग प्रेमाची शिकवणही मिळते। भारतीय वैदिक परंपरेत सर्व प्राणी, वनस्पती व निसर्गाला देवाचंच रूप मानलं जातं। हाच संदेश आपल्या सणांमधून देण्यात येतो। सात माणसाचे मित्र आहे। उंदीर जास्त झाले तर शेतीची खूप नुकसान करतात। त्यांना खाऊन सापाच्या रक्षण महत्व आपल्याला कळावं म्हणून नागपंचमी साजरी केली जाते। आपले लाडके गणपती बाप्पाचं डोकं हत्तीसारखं आहे। यावरून आपल्याला हे समजतं की त्यांची शक्ती व बुद्धी दोन्ही महान आहेत। जंगलात सुद्धा निसर्गाचं संतुलन राखण्यात हत्ती महत्वाची कामगिरी बजावतात। म्हणूनच बाप्पाचं रूप असलेल्या हत्तींना आपल्या देशात मारत नाही। पूजेकरता आपण विविध झाडांची पानं फुलं आणतो। त्या निमित्ताने सर्व प्रकारची झाडं आपण टिकून ठेवावी हा त्यामागचा हेतू आहे। आपले कोळी बांधव पावसाळ्यात मासेमारी करत नाहीत, कारण समुद्र खवळलेला असतो आणि त्या काळात मासांची पिल्लं जन्माला येतात। पिल्लांना खाल्लं तर मासे उरणारच नाही, म्हणून समुद्र शांत झाला व पिल्लं मोठे झाले की नारळी पौर्णिमा साजरी करून मासेमारी सुरू करतात। दसरा हा एकमेव हा सर पावसाळा संपल्यावर येतो। चांगलं पीक येऊन भरपूर धान्य मिळालं म्हणून नवरात्र साजरी केली जाते। दिवाळीत रंगीत आकाश कंदील व मातीचे दिवे लावून आणि फटाके वाजवून वातावरणात सल्फर पसरून डासांची अंडी मरतात। बाप्पाच्या निसर्गातील कोणत्याही बाळाला त्रास होणार नाही असं प्रकारे आपण सण साजरे केले पाहिजेत। शाडूच्या मातीच्या मूर्ती आणून नैसर्गिक साधना प
पासून केलेली मखर वापरून व जास्त आवाज न करणारे मोजकेच फटाके वाजवून आपण बाप्पांना नक्कीच प्रसन्न करू शकतो। धन्यवाद।